तहसीलदार मोहन टिकले और गट विकास अधिकारी सुभाष जाधव के निर्देशानुसार जिला परिषद सदस्य ममता धोपटे और सरपंच रीता उमरेडकर, उप सरपंच प्रशांत केवटे और ग्राम पंचायत सदस्यों की उपस्थिति में सभी सरकारी कर्मचारियों, सभी स्कूल शिक्षकों, आंगनवाड़ी सेविकाओं, आशा वर्करों की एक संयुक्त बैठक ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभारे ने 45 वर्ष से अधिक आयु के सभी व्यक्तियों के 100% टीकाकरण की सूक्ष्म योजना के बारे में बताया। गांव में 6 वार्ड है। प्रत्येक वार्ड में 3 से 4 लोगों की एक टीम बनाई जानी चाहिए। 1 अप्रैल से केवल 100 लोगों को अपने घरों का दौरा करना चाहिए और परिवारों में सभी 45 वर्षीय बच्चों के नाम दर्ज करानी चाहिए और टीकाकरण के लिए पता लगाने के लिए उनके मोबाइल नंबर ले। काम 5 अप्रैल तक पूरा होगा, जिसका मतलब था कि एक दिन में 600 लोगों को घर का दौरा दिया गया था और उन्हें टीकाकरण केंद्र तक पहुंचाने की जिम्मेदारी विभाजित की गई थी। ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभारे ने बैठक में बताया कि गांव में कितने लोग बचे हैं और शेष को ग्राम पंचायत समिति द्वारा प्रोत्साहित करने की योजना तैयार करके 11 अप्रैल तक 100% टीकाकरण पूरा किया जाना चाहिए। इस दौरान विद्यालय के सभी शिक्षक, मुख्य अध्यापक कमलाकर राउत, मुख्य अध्यापक मनीषा चौधरी, हिंदी माध्यमिक स्कूल मुख्य अध्यापक प्रियदर्शनी मोड़ेकर व उनके सहकारी आंगनवाड़ी सेविका उषा चारबे, नीलू मेशराम, शोभा मानकर समेत अन्य गणमान्य व्यक्ति इस दौरान उपस्थित थे। शासनाने 1 एप्रिल पासून 45 वर्ष वयावरील व्यक्तींना सर्वांनाच कोरोनाची लस देण्याविषयी आदेशित केल्यानुसार ग्राम पंचायत डौलामिटी येथे जिल्हा परिषद सदस्यासह ममताताई धोपटे, ग्रामपंचायतच्या सरपंचासह रीताताई उमरेडकर, ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री प्रशांतजी केवटे, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये 31 मार्चला गावातील काम करणारे सर्व शासकीय कर्मचारी, याच्यामध्ये सर्व जिल्हा परिषदचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांची आम्ही सभा घेतली आणि गावाचं नियोजन, आतापर्यंत जे 60 वर्षावरील व्यक्तींना जे लसीकरणाचं टार्गेट देण्यात आलं होतं त्यामध्ये सर्वांना घरोघरी जाऊन आधी सांगितलेलं आहे की लस घेऊन घ्या, परंतु त्यामध्ये सुद्धा काही व्यक्ती सुटलेले आहेत आणि म्हणून एक आम्ही असं मायक्रो प्लॅनिंग केलं गावाचं। त्यामध्ये मला हे म्हणायचं आहे की लसीकरण सगळ्यांनीच घेतलं पाहिजे, कारण आताचा जो हा पिरियड आहे हा पिरियड अतिशय भयंकर आहे आणि कोरोनामध्ये असे काही म्हणजे परिस्थिती घडून राहिलेली आहे की त्या परिस्थितीमध्ये आपण म्हणजे स्वतःची केअर घेतली तर खूपच चांगलं राहील मला असं वाटते, कारण आपल्या जीवाची पर्वा आपल्यालाच करावं लागणार आहे। त्याच्यासाठी वॅक्सिन घेणं अतिशय उपयुक्त आहे, कारण मी सुद्धा लस घेतलेली आहे आणि कशाची भीती न बाळगता लसीकरण प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक व्यक्तीने घेणं आवश्यक आहे असं मला वाटते। त्याच्यापासून काहीच असे साईड इफेक्ट होणार नाही आहे, फक्त जी मनातली भीती आहे ती तुम्ही आपल्या मनातून काढून टाका आणि लसीकरणाचा उपभोग घ्या। BCN न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।